भारतीय संस्कृति जपणारी वारकरी मंडळी आपल्याला पाहायला मिळते या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होताना। मित्र हो मंडळी खरंतर भारतीय संस्कृति जपणारी ही मंडळी आहे। पनवेल महानगरपालिका नगर सेवक नगर सेविका या कामबंद आंदोलनामध्ये ज्या सहभागी झाले आहेत या सर्वांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे आहे। आपल्या संपूर्ण पंचकृषीतील सरपंच उपसरपंच नगर सेवक नगर सेविक आदरणीय सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। नगर सेवक आदरणीय हरेकजी के स्वागत। आमचा लढा आमच्या हक्काचा पुढच्या पिढीच्या अस्तित्वाचा हे ब्रीद वाक्य घेऊन तारी मंडळी या वास साई संस्थानचे अध्यक्ष आणि कर्णाला स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष साई भक्त आदरणीय रविशेख पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावा। पनवेल महानगरपालिका महापौर आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती कविताई चौधमाल यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर उतरायला पाहिजे। पण आम्ही त्यांच्याकडे आमची कमिटी विनंती केली सर्वांनी केली ही कमिटी कुठल्याही एका पक्षाची नाही सर्व पक्षीयांची। जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की आमची बेबी त्याने अडॉप्ट केली आम्ही कोणाचीही बेबी केली नाही। आम्ही नामकरणाकरता पाटील साहेबांच्या नावाकरता लढतोय। सर्वजण आज भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त त्यांच्या नावाकरता आहेत। जयंत पाटील साहेबांचंही स्वागत आहे। महाविकास आघाडीतले बरेचसे नेते आहेत ते म्हणतात की आमचा दिबा पाटील साहेबांच्या नावाला समर्थन आहे परंतु प्रत्यक्षरित्या ते या ठिकाणी आंदोलनात सहभागी होत नाही या भूमीकडे त्यांच्या कसं पाहत आहे? मनात असून उपयोग काय, हृदयात असून उपयोग काय, प्रत्यक्षात उतरा आणि राज्य सरकारला बाधित करा की बाळासाहेबांचा जो नावाचा ठराव केलाय तो न करता ज्यांनी आयुष्यभर इथे वेचलं ज्या दिबा पाटलांमुळे आम्हाला हे 22.5, 22.5, 12.5 सर्व मिळतंय या नव्या मुंबईत जो प्रकाशमय झालंय ह्या भूमिपुत्राला आज जे स्थान आहे ते दिवा पाटलांमुळे। आमच्या अस्मितेचं नाव तुम्ही एअरपोर्टला द्यावं आणि बाळासाहेबांचं नाव अन्य कुठे द्यावं हीच मागणी आहे। याच्याकरता आता महाविकास आघाडीतले कोण नेते मनातून काय वाटतं त्यांना, पण मनात असून उपयोग काय, ओठातून बोललं गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष समोर यायला पाहिजे। रस्त्यावर उतरताना काय लाज वाटते त्यांना?